घोटाळ्याचे आरोप हा शब्द निघाला की आपोआपच किरीट सोमय्या यांचं नाव लोकांच्या तोंडावर येतं। मात्र आता महाविकास आघाडी सरकारचे आणि नेत्यांचे घोटाळे उघड करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कार्यालयातच घोटाळा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सोमय्यांच्या कार्यालयातील लोकांनीच त्यांच्या कार्यालयात लाखो रुपयांचा घोटाळा केलाय। आता घोटाळा नेमका काय आणि घोटाळा उघड करणाऱ्या सोमय्यांच्याच कार्यालयात कसा घोटाळा झाला पाहूयात या रिपोर्ट मधून। कधी अनिल परवांच्या दापोलीतील रिसॉर्ट वर आरोप। परवांना असं वाटतं घोटाळे करा, लॉकडाऊन मध्ये रिसॉर्ट बांधा, पैसे लुटा आणि मग साई दरबारात जाऊन नमस्कार केले की सब कुछ माफ। कधी कथित 19 बंगले घोटाळ्या प्रकरणी ठाकरे कुटुंबावर आरोप। अलिबाग कोरलेचा 19 बंगलोचा घोटाळा सगळ्यांना माहित आहे। 9.5 एकर जागा आणि 19 बंगलो अन्वय नाईक कडून पार्टनरशिप मध्ये रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकरनी विकत घेतले। तर कधी पत्राचार प्रकरणावरून राऊतांवर आरोप। संजय राऊतनी कोट्यावधी रुपये पत्राचारचे गोर गरीब लोकांना बेघर करून प्रवीण राऊत आणि राकेश वाधवान जे एसडीआय बिल्डर यांचा पाहुणेदार घेऊन जे त्यांनी अत्याचार केले त्याची आता त्यांना सजा मिळेल। घोटाळे बाहेर काढणार असं वारंवार बोलणारे आणि शिवसेनेच्या नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडणारे किरीट सोमय्या आता स्वतःच गोत्यात आले। कारण किरीट सोमय्या यांच्या कार्यालयातच घोटाळा झाल्याचं उघड झालंय। या प्रकरणी आता नवघर पोलिसांनी 2 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे। किरीट सोमय्यांचं हे जे कार्यालय आहे मुलुंडच्या निलमनगरमध्ये असलेले हे कार्यालय आहे। या ठिकाणावर युवक प्रतिष्ठान जे किरीट सोमय्याचे अध्यक्ष आहेत त्या युवक प्रतिष्ठानचे विविध उपक्रम चालतात। गेल्या वर्षभरामध्ये साधारणतः या कार्यालयातून 7,36,000 म्हणजे साधारणतः 1472 श्रवणयंत्र जे आहेत ती गायब झाल्याचं समोर आलेलं होतं। हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूया। किरीट सोमय्या हे युवक प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत। ट्रस्ट मार्फत 2017-18 मध्ये ऐका स्वाभिमानाने उपक्रमांतर्गत श्रवण मशीन यंत्रांचं वाटप झालं। वाटप करण्यात आलेल्या एका मशीनची किंमत 500 रुपये होती। दर शनिवारी सोमय्यांच्या कार्यालयात या मशीनचं वाटप केलं जात होतं। प्रज्ञा गायकवाड आणि श्रीकांत गावित यांची या कामासाठी नेमणूक करण्यात आली। 2022 ते फेब्रुवारी 2023 मध्ये 6,488 पैकी 5,094 श्रवण यंत्रांचं वाटपच झालं नाही। वाटप न झालेल्या मशीनची किंमत ही 7,36,000 एवढी आहे। श्रवण यंत्रांच्या वाटपाचा हिशोब दोघांनाही देता आला नाही। प्रज्ञा गायकवाड आणि श्रीकांत गावित यांनी गैरव्यवहार केल्याचं मान्य केलं। या प्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल झालाय। त्या दोन कर्मचाऱ्यांनी काय आर्थिक अपव्यवहार केला त्याची युवक प्रतिष्ठानच्या ट्रस्टीनी कंप्लेंट केली तर त्याला एवढं रंगवून देणं हो। दोन कर्मचाऱ्यांनी आर्थिक अपव्यवहार केला त्या आठवडाभर पोलीस चौकशी करत होती आणि आता त्याचा FIR अधिकृत दाखल होऊन त्याची पुढची चौकशी सुरू आहे। नगर पोलीस स्टेशनला प्रफुल्ल कदम यांच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये श्रवणयंत्रामध्ये श्रवणयंत्रांचा अपहार झाल्याबाबतचा हा गुन्हा आहे, त्याचा तपास नवघर पोलीस स्टेशन करत आहे। इतरांचे घोटाळे बाहेर काढणाऱ्या सोमय्यांच्याच नाकाखाली घोटाळा सुरू होता जो आज उजेडात आलाय। त्यामुळे आता इतरांचे घोटाळे बाहेर काढणारे सोमय्या आपल्याच कार्यालयातल्या घोटाळ्यावर तपास यंत्रणांच्या चौकशीची मागणी करणार का हे पाहावं लागेल। अनिल परब त्यांचे कारनामे त्यांची चौकशी ईडीद्वारे व्हावी। उद्धव ठाकरेच्या दंडी डझनभर कारवाई होणार होणार होणार, पण वॉरंट काढलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। अल्पेश करकरे सह ब्युरो रिपोर्ट ABP माझा मुंबई। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।